वयोवृद्ध महिलेकडील एक लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आल्याची घटना तालुक्यातील आहे पंढरपूर तालुक्यातील खर्डी तालु गावाजवळ रस्त्याने जाणाऱ्या एका वृद्धेच्या अंगावरील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेण्यात आले बेबी दत्तात्रय कीर्तके व एका राहणार धायरी तालुका सांगोला यांनी अवध पोलिसात फिर्याद दिली आहे आपण पंढरपूर खर्डी रस्त्यावरून जात असताना खर्डी गावाजवळ मोटरसायकलवरून आलेल्या सोमनाथ रामचंद्र गादेकर राहणार उंबरगाव यानं माझ्याजवळ येऊन माझ्या गळ्यातील सोन्याचे दीड तोळ्याचा मंगसूत्र कानातील फुले असा ऐवज जबरदस्तीनं काढून घेतला आणि हे कोणाला सांगितलं तर घरच्यांना बघून घेईन अशी धमकीही त्यांनी दिली असं फिर्यादीत म्हटलंय